Taylor, ya kimap? Boleh, kais boleh, pensel. Ha. Zara suka lagi kimap ya, ha? Kasih hikar dah zara, normal kah dah, enggak ada. Apa asyik? Dar. कसे वाजा तीन बटन नि वाजा का शर्ट कसे वाजा का माप आ शर्ट शि वाजा आहे ना तुमचे सारखं असं ना मग त्याला हे तीन बटन माप नसते दुसरं माप असते आता तुमचं डोसकं लावा की लगे ना माझ हां पहिले तर शिवायला करूया बरं ठीक आहे आता कोणची गिट ठेवायची सांगा हे आता एवढं ठेवा की चांगलं दिसलं पाहिजे बरं का हे दाद्या नवीन सदरा घेतलाय बंडी घेतल्या लहंगा घेतलाय आणि अजून शर्ट कशाला शिवाय काय करायचं बघा तुमचं मिटवा मग सांगा मला होय होय हे गाच्या अरे बघी असतं घातल्यावर चांगलं दिसते या चांगलं दिसते अजून लगीन ठरायचं आहे हे लगीन ठरायचं म्हणजे ठरतंय मला माहिती ठरतंय खाते बापाच महाराज हे नानाला कसं कळणार आहे तू सांगितली तर नानाला कळणार आहे तू सांगितलं ना बघ बाजारातच फिरून फिरून मारतो ना तुला होय मारतो कसं ना इथं काय भांडणं करू नका तुम्ही ठरवा काय करायचं मग मला सांगा मारा इथं वादावाद करायला नका तुम्ही हा होय मारतोच म्हणतोय नाही सांगत पण दाद्या वहिनीला बघा मी पण येणार बरं का हे तू कशाला मी बघितलंय तिला अरे तू बघितलीस की मला नकोय बघायला माझ्या वहिनीला ते की नाही आई अण्णा ना पैसे सांग कळलं का मग मी पण सांगणार एवढा खर्च केला असतो सांगणार टेलर तुमच्या पैसे ती कात्रीन दाबण असते का नाही ती द्या अहो कशाला इथं नको भांडणं नका तुम्ही परत तिकडं बाहेर तुमचं मिठवून मग या भांडणं करू नका इथं दाद्या कशाला कात्रीन दाबून मागतोस नाही सांगत गेच्या लग्न ठरलं नाही आपण खुर्सुंडीच्या बाजारात लिहूया आणि तू जाऊ चिल्ला तो सदर घे तो सदर लग्नात घाल माझ्या नक्की काय हा ओ दादा घ्या की माप मिठल्यास घ्या तुम्ही माप घ्या माझा दादा धकाशाला मारे बरं का लग्नात वय वय होय नि लाजली पाहिजे जरा सगळं माप घ्या बरं का ही असं लय फिट होते बघा छाती केवढ आहे मजबूत आहे हा होय फुल 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 ही दांडात बघा ही टेन कशी लिहा तो का तू तसे नाही तो का तिला रे तसे संतेने व्यास घातल्या दादा आता पॅन्ट घालणार ना वहिनी सांगितले काही तुम्हाला काय वाटते पॅन्ट शर्ट मी चांगला दिसेल मी एक नंबर दिसतो लग्नात असं पाहिजे असं ना लगीन ठरल का अगे पारे ती बकर बकस माझ लेवानी करते आणि ती पोर कवाच्या काय गेले ती कवा यायची आहे ती का अहो येतील की कशाला गेला तुम्हाला माहित नाही मी माहित आहे की मला कशाला गेले ती ती पण पोरगी तर बघायचं आहेच होत नव्या कपड्याची काय गरज होती मी तेव्हा लग्नात घ्यायचीच होती की तुम्ही काय मला असल्या जुन्या कपड्यात आला होता का बघायला माझा काय नाद करतेस माझ्या पायथ्याना सरी यायची नाही यायच नाही माझी जवानी तर बघायला पाहिजे होतस अगं बाया जवान अहो जवानीचं सोडा पर म्हातारा झाला तरी नटायचं सोडताव का ती तर पोरं सोर आहेत लगीन ठरलं या दाद्याचं लगीन ठरलं या लगीन ठरलं या दाद्याचं लगीन ठरलं या आलं बघ पाजणं कुकरू या गेले होते कापडा आणायला आणि या गेले त्याच्या पाठीमागे खादीच्या नादानं भजी नंतर आय सदर आणि बंडी पॅन्टी दाखव बरं का मी बघितल्या फाटते वे ना ना चांगल्या कामाला गेलो तू नाही मग असं आडवं कसं बोलतोय असं आडवं कुठं बोलतोय चांगलंच काम करून आलाय सन 1500 घर जाळून ना ना 1500 नाही 2000 अरे अरे ए पोरांनो गप्प बस की बरं होय व उद्याचं काय करायचं उद्याचं काय करायचं म्हणजे ए गाजा तू लक्ष उद्या मेंढरा का आम्ही जाऊन पोरगी बघून येतो ती गजनी
ए ना ना, मला लक्ष्मीला मेंढरा आवडतो तुम्ही, आपण जात नाही मेंढऱ्याचं माग, मी दादाबर जाणार आहे. ए मुठ द्या, तू कुठं जातोय? मोठे माणसं जातात. मग आय तू थांब मेंढरा संग, आम्ही तिकडं जातो. ए काजा पायतानाच तोंड फोडीन, लय बोलायला लागलाय सण. आम्ही जाऊन बघून येतो पोरगी, गप आणि मेंढरा राख. अहो त्याला कशाला खावताय? त्याच्या जवळ लगीन ठरल तेव्हा त्याला कळल. दाद्या माझं पण लगीन होणार. अग पाळे यांचं नटणं मुराडणं बघून आता मला वाटते माझंच लगीन करावं. मी असं असते मी ना लगीन करत. ए तुला चेष्टन बोललेलं कळतं का नाही? अरे उग उग बोलतात, गप बस, घेते पिशवी. अग झालं का नाही? होय होय आवराय लागली. काय आवरते? अरे संपा तू पाणी पित बसलाय होय, पाहुणे याचं टाईम झालं, तुला चटईबिटे हातरायला येत नाही होय. हवाना आत्ताच लिंबू आणि कोथमीर आणून दिले, तुम्ही कशाला गडबड करताय? आणि पाहुणा आल्यावर हातरतो की मी? लयशा नाहीस, पाहुणा आल्यावर हातरायचं असते होय, हातर लवकर. मल्हारीची कार भारी न होणार गंगी धनगरी न. लक्ष आम्ही गेलो की भांडे खंगाळ, त्यासोबत जा नीट मेंढर राख. काय आय ह्याच्या संग जाऊ वे मेंढर राखाय, त्याचं तोंड बघ आत्ताच कसं हा काय गेले. लक्षी गाले टकोर निर की पावडर लावायला गेलो नाही. अरे मल्या मल्या, अरे किती पावडर लावतोस? किलोभर पावडर लावलीस तरी काळा ती काळाच राहणार आहेस तू. आय हाय का चिडवाय सुरुवात न झाली बघ, टमटम जर चिडवायला लागलं ना मी चालतं टमटम मधून उडी मारणार बघ. हा टाक टाक उडी चालत्या टमटम मधन, आणि घे पाय मोडून लागणारी अगोदर. काय बोलताय कळतय का पोराला? हा ए ते टमटमवाले येऊन थांबले, आवरलंय नाही तुमचं? अहो सकाळपासून तुम्ही झोपलाय आणि आम्हालाच म्हणताय आवरा आवरा. मी झोपू नाही तर काय करू, ते नवरदेव लागलाय नाटायला, तुझी साडी नेसायला 2 तास लागली ती, आणि मी काय करू इथं? ए आय ना ना बांडू नका, तुम्ही वाटून टमकडं मी आलो 5 मिनिटं. हे लक्ष त्या संग बांडत नको बसू. काय ए मल्या आवर लवकर ये. होय बाय आलो आलो. दाद्या ये थांबारा चुली चुली. ए लक्ष चली तू मी पावडर ती पावडर ती वाटत लावायला आलो आलो. ए लक्ष ए काय म्हणतोस तोंड हाके गेले ना तुझ्या डोक. कसा लावलाय पाहुणे, आले पाहिजे होत आत्ता पाहुणे. राम राम नाना या बसा. उशीर झाला यायला. या की घ्या बसून. राम राम. पाहुण्यांच पत्ता नाही अजून. आलं पाहुणे आलं 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 बरोबर. या नाना राम 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 राम. या की मला राहू या. संपा बर ती फावेस तेवढं बघ की. हा बर बर. कुठे बा आता पोहे चहा जरा नंतर घेऊ आपण, पहिलं मुलीलाच बोलवा की आल्याला काम पुरं करून घेऊया की. मुलगी बघून घ्यायची म्हणताय? हा पहिला कार्यक्रम आपला उरकून घेतला असता. बर बर. संपा
अरे ती आईला म्हणाव गंगूला घेऊन या आणि ती तेवढं पाट घेऊन या इथं. सोन्या पाट आण रे, आई झालंय का? ठेव तिथं. चल पदर घे. बर ना ना काही इचराय असलं घ्या इचरून. बर असं मत आहे. बरं तुझं नाव काय? गंगू. अग पूर्ण नाव सांग की. गंगू कोंडीबा बेरगळ. शिक्षण किती झाले? 9वी पास आहे. भाव किती आहे? 2 आहेत. बहीण? नाही मी एकलीच आहे. एकटीच आहे? घरकाम येते का सगळं? हो समजा येत. मला रे तुला विचारायचं आहे का? विचारून घे. नाही झालं विचारायचं. बरं जाऊ द्या मग. बरं बाळा तिथंच पाया पडून जावा. ए संपा आधी फव्याच बघा की. थांबा जरा फवे बघ की माग नाही का होणार मला. कशाला बाहेर बोललो बरं? कशाला बाहेर बोललेलो माझी? काय द्या घ्यायचं बघायला नको का? अहो आता द्या घ्यायचा जमाना राहिला वे आता. अहो पोरगी बघा किती चांगली आहे. आपलं चटकरनं पोराचं लगीन लावून टाका. अगं आमचा अगोदरच ठरलंय आणि ती तोंडार म्हटलाय देणे घेण्याचं काहीतरी बघू आपण. मग त्यांना बोलवायचं मला कशाला बोलवलं बाहेर तुम्ही? अग आपला नवरा बायकोचा विचार पाहिजे का नको? काय दाग दागिने घ्यायचंय का पैसे घ्यायचंय का? मला तर नाही बाप तुमचंही पटलं. तुला नाही पटलं ना? जातो आज मग आणि ती पाहुणेशन बाहेर लावून. काय पाहिजे तर जाईल तिथं. आलं बघा पाहुणं. नव ना ना अहो काय झाली? अरे ते द्या घ्यायचा काय विचार केला पाहिजे खरं. हा तर द्या घ्यायचं काय असते आणि आता आहे का पोराला पोरगी पसंत असली म्हणजे आपलं देऊ की बार उठवून. असा कसा देऊ या बार उठवून? का काय झालं? दिनेश म्हटला तस का नाही? देणे घेण्याचं काहीतरी करू म्हटला नाही का? बोललो असेन पण ते आता तुम्हाला माझी परिस्थिती माहीत आहे की हो. आता पोराला पोरगी पसंत आहे कशाला उगत लांबड लावायचे? माझी पोराला पोरगी पसंत आहे तूच ठरवलंस. ए कोंडीबा याची शब्दाची फिरवा फिरवी करणार असशील का नाही? तर तुझी पोरगी काय करायची आम्हाला गरज नाही. ए पोरी छप्पन आहे ती आपल्या इकडे. हो काय बोलताय तुम्ही? तुम्ही तोडायचं बघताय जरा जुळवायचं बघा. अक्का काय म्हणते तेवढं ऐका की. अरे काय ऐका काय रीतभात आहे का नाही? काय जगात जगरीत तरी करशील का नाही? तेवढं करतो की मी. होय होय करतो म्हणले पाहू ना पुरगी आणि नारळ आणि आपलं साधं सुद्धा लगीन करून द्या. चालतंय मग ठरलं तर मग. ना ना आपलं ठरलं बरं का? अक्का म्हणते तसं सगळं ती मग मी करायला तयार आहे. हा येऊ का मी? हे काय तुझं तोंड आहे का खपार? घडी बोलत असताना मध्ये कशाला बोलतीस? हे तोंड तीन फोडून. अहो कोणाच्या घरी आहे पण जरा तोंडात साखर टाका की जरा हळू बोला की. अहो विचार करा जरा आपल्या पोराला ते पोरगी लय पसंत आहे त्या पोरामुळे बोलले हो मी. पोराला पोरगी पसंत आहे वाटा वाटा मधीच काहीतरी बोलून मोकळी. बोला की
आता काय बोलायचं? अव जी बोलायची ती बोला की होय. मी त्या दिवशी तुमच्याकडे आलतो नाही बघा. कवा वा? अहो त्या दिवशी नाही का तुम्ही कोकरासनी बघा बाटलीन दूध पाजत होता. हो मग त्याचं काय? त्याचं म्हणजे तुम्ही का नाही मला पहिल्यांदा दिसलेला. होय मला पण तुम्ही तेव्हा पहिल्यांदा दिसलेला. आणि तेव्हाच का नाही तुम्ही मला काय? तुम्ही मला मला पण तेव्हाच काय?